आपण धनज येथे वाशिम जिल्ह्यामध्ये धनज आहे तेथे जैन मंदिरमध्ये आपण उभे आहोत. याचा जीर्णोद्धार आता झालेला आहे. 102 वर्ष याला पूर्ण झाली. सुरुवातीला हे जे मंदिर इथे होतं ते विटा ज्या बांधकामाचं होतं. याचे जे मूळ नायक ज्याला म्हणतो आपण हे मनमोहन पारसनाथ भगवान आहेत, शीतलनाथ भगवान आहेत आणि तिसरी मूर्ती जी आहे मेन मूर्ती ती महावीर स्वामीची आहे. तर 2015 याच्या जीर्णोद्धाराचा प्रोग्राम निश्चित झाला आणि 2017 हे काम सुरू झालं. 2018 याचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. 2018 याची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जवळपास मागच्या 3 हे जे रूपकाम आपण म्हणतो कार्विंग, हे कार्विंगचं काम जवळपास 3 50-70 लेबरनी 3 याचं सारखं काम कोरीव काम करून हे सर्व मंदिरचं रूपकाम पूर्ण केलेलं आहे. याचं जे दगड आहे हा राजस्थानच्या मकराणाहून आणलेलं आहे. याचे जे कारागीर होते ते राजस्थानचे होते आणि हे जे कार्विंगचं जे लेबर आहे हे पूर्ण उडीसाचं लेबर आहे. त्यांनी हे पूर्ण कार्विंग या मूर्त्या हे सर्व जे रूपकाम आहे हे त्यांनी याला हे दिलेलं आहे. या मंदिराची विशेषता अशी आहे भगवान मनमोहन पारसनाथ आहे. मनमोहन पारसनाथ भगवानची मूर्ती जी आहे ती जवळपास 1260 जुनी आहे. कारण की ते संप्रति राजाकालीन द ग्रेट अशोकचे जे मुलगा होता संप्रति राजा त्यांच्या हाताने या मूर्तीचं जे आहे हे प्राणप्रतिष्ठा झालेली होती. ह्या मूर्ती त्यावेळेस बऱ्हाणपूरला होत्या पण ज्यावेळेस मुघलांनी मंदिरं तोडली त्यावेळेस या मूर्ती तिथून काढून त्यांनी लपवून ठेवल्या आणि 102 अगोदर जेव्हा धनजला मंदिर बांधण्याचं झालं तर तिथून या मूर्ती धनजला आलेली आहे. बाजूला तुम्ही बघताय 2 जे लहान मूर्त्या आहेत या 2 मूर्त्या ज्या आहेत ह्या चंदाप्रभूच्या आहेत. ह्या 560 जुन्या त्याच्यावर रेखांकित केलेलं आहे. 560 जुन्या ह्या मूर्ती आहेत. आणि आता जे शीतलनाथ भगवान जे आहेत हे 2018 जी प्राणप्रतिष्ठा झाली तर यावर्षी 2018 यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. या नवीन मूर्ती आहेत शीतलनाथ भगवान आणि महावीर स्वामी असे 2 अजून भगवानच्या इथे मूर्त्या स्थापित केलेल्या आहे. धनजला 5 आहेत जैन समाजाची पण सर्वांचा निर्धार होता की एक चांगलं मंदिर तयार व्हावं. या हिशोबाने सोमपुरा जे असतात याचे आर्किटेक्ट जे असतात मार्बलचे त्यांना सोमपुरा म्हणतात. ते सोमपुरा आम्ही अहमदाबादचे सोमपुरानी याला हे दिलं. एक पप्पूबाबू कोचर म्हणून आहेत त्या कोचरजींनी याला याची संकल्पना डिसाईड केली आणि गिरीशबाबू बोथरा, मी विनय बोथरा आणि पूर्ण आमचा जो इथला सकल जैन समाज आहे त्यांनी प्रयत्न करून या मंदिराचं निर्माण केलं. यासाठी आम्हाला पूर्ण देशभरातून सर्व जागेहून फंड मिळाली आणि सर्व याची प्राणप्रतिष्ठा फारच चांगल्या रीतीने करण्यात आली. मंदिरामध्ये जमीन लेवलपासून 12 खोल पूर्ण दगड आणि मॉर्टर टाकून एक दगड पूर्ण तयार केलेलं आहे आणि त्याच्या वर 10 जवळपास उंच हे मंदिर आहे. येणाऱ्या 500 भूकंपाचा कुठे धक्का लागू नये काही. आणि या पूर्ण जैन मंदिरची जी संरचना असते त्याच्यामध्ये कुठे स्टील वापरले जात नाही. पूर्ण याच्यामध्ये कुठेच 1 स्टील वापरलेला नाही. याच्यामध्ये जी दाराला जी ती लागलेली आहे ते पितळेचे आणि चांदीचे स्क्रू आहेत. त्याला याच्यामध्ये कधीच स्टील इथे वापरले जात नाही. पूर्ण जी हे दगडची जी संरचना आहे ही इंटरलॉक केलेली आहे आणि तिथे कुठे स्टीलचा वापर कुठेच झालेला नाही. जवळपास 13,000 क्युबिक मीटर दगड याला लागलेलं आहे आणि त्याच्यापासून हे मंदिर या मंदिराचं निर्माण झालेलं आहे. मार्बलचं दगड झालं.